शहरातील जवाहर कॉलनी परिसरातील त्रिमूर्ती चौकातील क्रांतीज्योती महात्मा फुले भाजी मंडी गेल्या अनेक वर्षांपासून ओस पडल्यामुळे मंडीची अत्यंत दुरावस्था झाली आहे याची त्वरित दुरुस्ती करावी आणि भाजी मंडई सुरू करून या ठिकाणी वाहनतळ उभारावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे शहरातील त्रिमूर्ती चौकाजवळील जवाहरनगर कॉलनी येथील आरोग्य केंद्र आणि उद्यान शेजारी असलेली क्रांतीज्योती महात्मा फुले भाजी मंडई ही मागील पंधरा ते वीस वर्षांपासून ओस पडली आहे येथे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या भाजी मंडईमधील ओटे गाळ्यांची दुरावस्था झालीये यामुळे अठरा ते वीस गाळे या ठिकाणी आहेत यावरील पत्रे सुद्धा उडून आहे या ठिकाणी कचरा खूप मोठ्या प्रमाणात जमा झालाय तसेच भाजी मंडईची पूर्ण दुरावस्था झाली आहे या ठिकाणी दिवसा रात्री नशेखोरांचा अड्डा बनला असून बाजूलाच महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र आहे आणि उद्यान असल्याने मोठ्या संख्येने नागरिकांची वर्दळ असते त्यामुळे कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते गजानन मंदिर आणि परिसरातील फळ विक्रेते आणि भाजी व्यापाऱ्यांना स्थलांतर करून या ठिकाणी भाजी मंडई पूर्ववत सुरू करून जव्हार कॉलनीतील वाहनतळ उभारावे जेणेकरून रोडवरील विक्रेता हा भाजी मंडईमधील गाळ्यामध्ये आपला व्यवसाय करू शकेल अशी मागणी स्थानिक फळ विक्रेते करत आहे यासह विविध समस्यांचे निवेदन स्थानिक नागरिकांनी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ जितेंद्र देहाडे यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांना दिले आहे